भाजपा विरुद्ध सर्व पक्ष एकवटले होते, त्यात मित्र पक्ष शिवसेनाही विरोधात असताना उरण नगर पालिकेवर भाजपने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. 18 पैकी 13 जागांवर भाजपचे कमळ फुलले तर शेतकरी कामगार पक्षाने स्थापन केलेल्या उरण परिवर्तन महाआघाडीच्या कडबोळ्याला भोपळाही फोडता आला नाही. शिवसेनेचे 5 नगरसेवक निवडून आले आहेत. भाजपच्या नगराध्यक्षाच्या पदाच्या उमेदवार सायली म्हात्रे यांनी 7,442 मते घेऊन दणदणीत विजय संपादित केला आहे. उरणमध्ये परिवर्तनाची लाट आणू अशा वल्गना करणाऱ्या शेकाप पुरस्कृत परिवर्तन आघाडीला उरणच्या सुज्ञ मतदारांनी त्यांची जागा दाखवून दिली आहे, त्यामुळे परिवर्तन आघाडीला आपले खातेही उघडता आले नाही. भाजपने 18 पैकी 13 जागांवर विजय संपादन केला, उर्वरित जागांवर निसट्टा पराभव झालाय. भाजपच्या विजयी उमेदवारांमध्ये रजनी कोळी, जयेंद्र कोळी, आशा शेलार, नंदुकुमार लांबे, यास्मिन गैन्स, स्नेहल कासारे, रविशेठ भोईर, जान्हवी पाटील, मेराज रमजान शेख, धनंजय कडवे, प्रियांका पाटील, दमयंती म्हात्रे आणि राजेश ठाकूर यांचा समावेश आहे. भाजपच्या सायली म्हात्रे यांच्या नगराध्यक्ष पदासाठी विजय झालाय. या विजयामुळे उरण नगर पालिकेवर भाजपचे कमळ फुलले. उरणमध्ये शिवसेनेचे मताधिक्य घटले असून उरण पालिकेतून शेकाप हद्दपार झालाय. भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व भाजप नेते महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस, शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस व मनसे या 4 पक्षांच्या उरण शहर परिवर्तन महाआघाडीचे पाणीपत झालंय. नवनिर्वाचित नगराध्यक्ष सायली म्हात्रे व नवनिर्वाचित नगरसेवक यांचे भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, भाजप नेते महेश बालदी, उपाध्यक्ष जितेंद्र पाटील, जिल्हा चिटणीस चंद्रकांत घरत, सुधीर घरत, जितेंद्र घरत, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष शेखर तांडेल, शहराध्यक्ष कौशिक शहा, युवा नेते महेश कडू, दिनेश तांडेल, सुनील कोळी, सुनील पाटील तसेच भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उरण शहरात विजयी मिरवणूक काढून अभिनंदन केलं. जनतेचा विश्वास होता की ही काम करणारी व्यक्ती आहे म्हणून तो जनते त्याचं प्रथम मी जनतेचा आभार मानते की माझ्यावर विश्वास आणि त्या विश्वासाला कधीही मी तडा देणार नाही. आणि आता 56 कोटी आणलेले आहेत माझ्या शेतनी, अजून 300 कोटी आणण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि उरणचा विकास करण्याची ही आमचं धाडस आहे आणि ते नक्कीच 5 वर्षात पूर्ण करू. कोणकोणती कामं तुम्हाला येणार आहे काळात जे प्रामुख्याने करायची त्याच्यापासून? रस्ते काँक्रिटीकरण, त्याच्यानंतर हे आपल्या टाउन हॉलचं करायचं आहे, त्याच्यानंतर आपल्याला पाईपद्वारा हे गॅस लाईन, आणखीन बायपास, वळण रस्ता, त्याच्यानंतर हॉस्पिटल आणि अशी बरीच कामं आम्ही सर्व करणार आहोत. येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीने शिवसेना तुम्हाला वाटते काय आळखाटी करू शकेल विकास कामामध्ये, कारण की एखादी सत्ता जरी दिली असेल? नाही नाही, कारण सर्व हे सगळं बहुमतानेच आहे आणि पुरे पडू आणि आमचे महेश बालदी तर आहेच खंबीरपणे आमच्या बरोबर आणि बहुमत आमचं आहे त्याच्यामुळे ते विरोध करू शकत नाही. पण आम्ही एक सांगतो की 5 वर्षात जे उरण कोणी केलं नाही 5 वर्षात ते आम्ही सगळे सहकार्य नक्कीच करणार आहोत.